If you go out of this hall and if you see and visit this quarry, you will find that quarry, where the quarry exists only where you get a hard rock. Hard rock, it indicates that these are the symptoms that whatever you pour on the hard rock, nothing will infiltrate. त्यामुळे आपल्याला तो विचार करायचा आहे की इफ सच टाइप ऑफ फॉर्मेशन डू एक्झिस्ट बिलो युअर सोसायटी, वेदर युअर सोसायटी विल गोइंग टू बेनिफिट ऑर नॉट. सो वेदर वी व्हॉट एव्हर एक्सपेंडिचर वी आर मेकिंग, विल इट रिअली बी पुटिंग दी थिंग्स इन प्लेस ऑर नॉट, दॅट हॅज टू बी अंडरस्टूड सायंटिफिकली. सो फॉर दॅट पर्पज वन हॅज टू लुक आफ्टर दिस टाइप ऑफ स्टडी. I'll tell in this, rather with this background, I'll just take you to one study. Pune Municipal Corporation was kind enough to get this study done for Pune Municipal Corporation boundary only. Unfortunately, when the Pune Municipal Corporation approached Groundwater Surveys and Development Agency, at that time Pimpri Chinchwad Corporation was also requested from government side to get this study done. Unfortunately, I think up till now this study has not been carried out, but you can put peer pressure on the municipal corporation, PCMC Municipal Corporation, saying that this type of study is very important when we are carrying such a program on a massive scale. आपण जेव्हा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती जेव्हा करायला निघालेलो आहे तेव्हा हा कार्यक्रम करत असताना आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की या कार्यक्रमाची यशस्वीता म्हणजे व्हॉट एव्हर वॉटर विच वी आर कॅप्चरिंग फ्रॉम अवर रूफ टॉप, ट्राईंग टू पुट इट इन टू दी ॲक्विफर. ॲक्विफर म्हणजे जे व्हॉट द हाऊस ऑफ अ ग्राउंड वॉटर. हाऊस ऑफ अ ग्राउंड वॉटर, साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दी रॉक विच होल्ड्स अँड yields water, म्हणजे ते साठवूनही ठेवतं आणि परत तुम्हाला उपलब्ध करून देतं. दॅट इज व्हॉट इज ॲक्विफर इज. सो युअर वॉटर, व्हॉट एव्हर यू आर कॅप्चरिंग फ्रॉम द टॉप, हॅज टू एंटर इन टू अ एरिया ऑर एंटर इन टू अ स्पेस व्हेअर इट कॅन अगेन गिव्ह इट बॅक टू यू, सो दॅट इट विल बी ऑफ यूज टू यू. म्हणजे त्याचा खऱ्या अर्थानं त्याचा उद्देश सफल झाला. याच्यातल्या काही विज्ञानाच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण अत्यंत आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजे. द ग्राउंड वॉटर is a invisible resource. Groundwater is a invisible resource and is a dynamic resource. One thing we have to understand, that it's a invisible resource. Doyani disat nahi tumhala jo paryanta, unless and until you drill a well or you drill a bore well, you can't able to see the groundwater. Jo paryanta apan vihir karat nahi to paryanta te bhujal majya vihiri madhe alay asa mala lakshate yet nahi. Mhanun mala tya adrushya jalasampatti ji मुव्हिंग आहे, म्हणजे जी सतत चालती आहे उताराच्या दिशेने, ते भूजल वाहत असतं, याचा आपल्याला विचार करायचा आहे. मगाशी सरांनी मुद्दामून तो मुद्दा जेव्हा सांगितला तेव्हा आपल्याकडे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. उताराच्या दिशेने म्हणजे इफ आय एम डुईंग सम गुड वर्क फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी, सो वेअर इट विल गोईंग टू बेनिफिट, त्याचा नक्की फायदा होणार आहे. बिकॉज दॅट इज व्हाय ग्राउंड वॉटर इज ट्रीटेड ॲज अ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्स, त्याला आपल्याला कॉमन पूल रिसोर्सेस असं म्हटलेलं आहे. आजपर्यंतच्या सुप्रीम कोर्टाने, व्हॉट एव्हर दी सुप्रीम कोर्ट्स हॅज गिवन द जजमेंट, आपण कायद्याच्या भाषेत नंतर कधीतरी पुन्हा सविस्तर भेटल्यानंतर येऊया. कायद्याच्या चौकटीत भूजलाचं स्थान वेगळं आहे, पाण्याचं स्थान वेगळं आहे. सो अप टिल नाव व्हॉट एव्हर दी सुप्रीम कोर्ट्स हॅव गिवन द डिसिजन, दॅट द बेस्ट डिसिजन, कोका कोला केस, एव्हरीबडी मस्ट हॅव हर्ड अबाउट द कोका कोला केस, प्लाचीमाडाची केस. The Gram Panchayat won the case only on the ground that the government has to play a parental role. त्याला पालकत्वाची भूमिका, ती जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण पुनर्भरणाच्या कामं, आणि त्याचबरोबर द डिसिजन इज दॅट दी दे हॅव टू कंट्रोल दी ॲबस्ट्रॅक्शन, दी कोका कोला फॅक्टरी हॅज टू कंट्रोल दी ॲबस्ट्रॅक्शन. थोडं या पार्श्वभूमीवर आपण काही विज्ञानाधिष्ठित बाबी आपल्या PCMC च्या अनुषंगाने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बट वन थिंग इज व्हेरी क्लिअर, आय थिंक इज इट वर्किंग, ओके इट विल कम. सो
त्या पार्श्वभूमीवर जात असताना वेअर दी रिचार्ज विल टेक प्लेस, आपण जे काही पाणी आपल्या छपरावरती जमा करतोय ते खरंच आपल्या खडकांमध्ये जाऊन आपल्याला ते परत उपलब्ध होणार आहे का? कारण त्या पाण्याचा अजून एक दुसरा पैलू असा आहे, दी वन मोर सायंटिफिक बॅकग्राऊंड रादर वन मोर सायंटिफिक अँगल ऑफ दिस वॉटर इज दॅट इफ यू पुट दिस वॉटर अबव द सर्फेस the water will get evaporated immediately. The water will get evaporated immediately. त्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होऊन जातं. म्हणजे आपलं साधं छोटं घरातलं उदाहरण समजून घेऊया, बशीचं. आपण चहा पित असताना बशी आपण उपयोगात आणतो. का बशी आपण उपयोगात आणतो? बिकॉज वी वॉन्टेड टू ड्रिंक द टी विथ लिटल बिट इफ इट इज कूलर दॅन दी हॉट. So as soon as it is prepared and if you try to drink it, it will be very difficult. Aapli ton bhajel, aapli jeep bhajel. So that is why we are allowing that tea to get, rather the water to get evaporated and to cool down. In the similar way, if we are keeping our the water resources, aami jar zaminivar sathe nirman kele ani te je zaminivar nirman kele je sathe ahe ani te jar mi uthal thevle tar bashpi bhavan surya navacha jo pump ahe it will start taking out this water and nothing will come out. Mhanje most of the cases what is happening, apan sagle vartamanpatra madhe vastoy mothya pramanavarti government of Maharashtra is spending lots of crores of rupees on this jalayukta shivar, but where if really the hydrogeological situation permits and if it allows the water to percolate into the aquifers, then only it will going to benefit. Otherwise the whole water will going to be get evaporated and tyacha aplyala fayda honar nahi. Next please baka. I think I'll not repeat the slides which doctor has put. The geology part, jasa apan baghitla magashi, the basic important part is that you have to have these maps in your place so that then only whatever water which we are putting will really go down. Magia please. तुम्ही सर्वजण घाटांमधनं प्रवास केलेला असेल. यू मस्ट हॅव ट्रॅव्हल्ड अक्रॉस दी घाट्स. आय थिंक समबडी मस्ट हॅव ट्रॅव्हल्ड टुवर्ड्स मुंबई अँड इवन बँगलोर ऑल्सो. इफ यू गॅन यू सी these are the formations which you see, these are nothing but the basalts, these are nothing but the flows. Vadicha akarache thar ahet, these are like the flows which are very horizontal. Vadicha akarache thar ekavar ek ahet ani tyancha madhe ja tharan madhe आपल्याला मुरुमाचं प्रमाण जास्त दिसतं त्यामध्ये साधारणपणे पाणी धारण करण्याची क्षमता जास्त आहे. आता पाणी धारण करण्याची क्षमता जास्त आहे म्हणजे किती आहे? नेक्स्ट प्लीज. आता शरीरशास्त्र, दी बॉडी सायन्स अँड दी हायड्रोजिओलॉजी बोथ आर सिमिलर. वी हॅव टू अंडरस्टँड इट. इफ सपोज डिहायड्रेशन हॅपन्स टू यू, आता उन्हाळा चालू आहे, आपल्याला सर्वांना त्याची जाणीव आहे की थोडंसं आपण उन्हामध्ये फिरून आलो आणि आपल्याला जर त्या उन्हामध्ये असं लक्षात आलं आपल्या शरीरातली पाणी पातळी पाण्याची लेव्हल कमी झालेली आहे, व्हॉट हॅपन्स, व्हॉट डॉक्टर्स डू, इमिजिएटली आपल्याला हॉस्पिटलाइज करून सलाईन, बाटलीने पाणी देऊन जमतं का? नाही जमत ना का? हा, बरोबर, पाणी घेतलं पाहिजे. दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की इन द सिमिलर वे आमच्या खडकांमध्ये जर आम्ही खाली खाली जात गेलो, इफ यू गो डाऊन युअर वॉटर विल परकोलेट इन द फॉर्म ऑफ ड्रॉप्स. आम्ही जर का वेगाचा जर विचार केला तर ससाच्या गतीनं आमचं पाणी मुरण्याची प्रक्रिया होत असते. इफ यू टॉक इन टर्म्स ऑफ द मिलीमीटर, सर, 1 meter अ डे the what ground water travels 1 meter a day to more than 100 meters a day or 100 meters a year also. You can imagine the water requires that much of time to percolate and get stored into the aquifer. Mhanje apan jar ha section baghitla ta ithe tumhala disel ki ha purna kathin paashana kaala कातळ असं म्हटलेलं आहे. कवी कुसुमाग्रजांनी सुद्धा त्यांच्या कवितांमध्ये या कातळाची व्याख्या केलेली आहे. तर आपल्याला ह्याचा विचार करायचा आहे की अशा खडकांवर आपण बसलेलो आहो की ज्या खडकांमध्ये पाणी धारण करून घेण्याच्या मर्यादा आहेत आणि त्याच मर्यादा जशा शरीरशास्त्राला आहेत तशाच मर्यादा या भूजलशास्त्राला आहे. द सेम वे वी हॅव टू अंडरस्टँड इट. सो आपल्याला शरीरामध्ये जशी आपली पाण्याची
लेवल कमी होते. इन द सेम वे आपल्याला जेव्हा ड्रिपची गरज पडते म्हणजे थेंब थेंब पाणी देऊन तुमच्या तुमच्या शरीरातलं पाणी वाढवावं लागतं. किती पाणी आपल्या शरीरामध्ये? अराऊंड 71%. म्हणजे विचार करा, 71% वाढवायला तुम्हाला जो वेळ लागतो, ॲटलीस्ट यू हॅव टू बी इन दी हॉस्पिटल फॉर ॲटलीस्ट 2-3 days. सो देन ओनली युअर वॉटर लेवल इन द बॉडी विल गेट रिकवर्ड. इन द सिमिलर वे, इफ यू ट्राय टू अंडरस्टँड द पर्कोलेशन रेट, then the time required for the rain drop to percolate and get stored into the aquifer is from 6 days to 28 days. Means suppose if I get a rainfall of 2.4 millimeter a day, then that 2.4 millimeter rainfall will get contributed into the aquifer after 28 days. So that is what is the time required and the pace of the water to percolate also. त्यामुळे ह्या ज्या मर्यादा आहेत, ह्या मर्यादांचा विचार करायचा आहे. ह्या मर्यादांमध्ये अजून एक मर्यादा जी आहे, वन मोर पॅरामीटर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज द स्टोरेज कपॅसिटी. किती आहे साठवण क्षमता? व्हॉट इज द स्टोरेज कपॅसिटी ऑफ द ॲक्विफर? एक मोठ्या प्रमाणावरती देर इज अ मिथ एव्हरीवेअर. वी फाइंड दॅट दिस मिथ इज टेकिंग अहेड इन अ डिफरंट सिनॅरिओ. ॲज यू गो डाऊन यू विल स्टार्ट गेटिंग मोर अँड मोर ग्राउंड वॉटर. जसं जसं आपण खोल जाऊ तसं तसं आम्हाला खूप पाणी लागेल, असा एक आपल्यामध्ये मोठा गैरसमज आहे. मित्रांनो, हा गैरसमज अजिबात डोक्यातनं बाहेर काढून टाका. जितकं खाली जाऊ तितकं जास्त पाणी लागेल अजिबात नाही. आपल्या खडकांमध्ये दी 82% ऑफ द बेसाल्ट डझंट हॅव द डीपर ॲक्विफर ग्राउंड वॉटर. इट्स नॉट लाईक अ सँड, इट्स नॉट लाईक अ गंगेज अल्युवियम. गंगेच्या गाळाच्या प्रदेशामध्ये जसं जसं खाली जाल, तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये गेलात तर नाव जळगाव आहे, याचं कारण असं आहे की तिथे पूर्ण वालुकामय प्रदेश आहे, कम्प्लीट अल्युवियम इज देअर. ॲज यू गो डाऊन यू विल गेट गुड क्वालिटी ऑफ ग्राउंड वॉटर क्वांटिटी ऑल्सो. बट ॲज फार ॲज दिस बेसॉल्ट इज कन्सर्न, या दगडांचा जर आपण विचार केला तर ह्याची साठवण क्षमता किती आहे? वी विल ट्राय टू अंडरस्टँड साठवण क्षमता. कारण प्रत्येक व्हेन इट इज कॉल्ड एज अ रिसोर्स, त्याला जेव्हा आपण संपत्ती असं म्हणतो, सो इट हॅज टू बी मेजर्ड, द क्वांटिटी हॅज टू बी डिटर्मिन, देन ओनली वी कॅन एबल टू गो फॉर द मॅनेजमेंट. किती आहे? जर मी 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचं जर टाकं केलं, म्हणजे एक घनफळाचं जर टाकं केलं, सो इफ आय प्रिपेअर अ टँक ऑफ 1 मीटर लेंथ, 1 मीटर ब्रेड्थ अँड 1 मीटर डेप्थ, इट विल हॅव अ व्हॉल्यूम ऑफ 1 क्युबिक मीटर. अँड इफ आय टेक आउट दिस बेसाल्ट अँड पुट इट देअर अँड अलाउड द रेनफॉल टू फॉल, हाऊ मच रेनफॉल विल गेट कॉन्ट्रीब्युटेड इन टू दिस इज ओनली 4%. मॅक्सिमम इज 4% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ दिस रॉक. म्हणजे एकूण घनमानाच्या फक्त जास्तीत जास्त 4%. सो 1 क्युबिक मीटर इज 1000 लिटर. त्या 1000 लिटरच्या तुलनेने मला फक्त 40 लिटर हे भूजल स्वरूपामध्ये मला मिळणार आहे. सो आय एम गोइंग टू गेट द रिसोर्सेस ओनली 40 लिटर्स. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ द ग्राउंड वॉटर दॅट वन हॅज टू अंडरस्टँड बिफोर गोईंग इन टू दिस. म्हणून मगाशी आपण जसं बघितलं, दिस ग्राउंड वॉटर बिईंग अ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्स. नेक्स्ट प्लीज. The land use land cover, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती इफ दी पेवमेंट्स आर इन्क्रीजिंग, म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर सिमेंटीकरण झालं तर काय होऊ शकतं? तर त्याचा परिणाम असा आहे की मोठ्या प्रमाणावरती रिचार्ज वर दी एरियाज फ्रॉम ए वेअर द रिचार्ज गोज. आय जस्ट नरेट अ स्टोरी सो दॅट यू विल अंडरस्टँड हाऊ दी रिचार्ज एरियाज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक इथे बसलेल्यांनी बहुतेकांनी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाबद्दल तर नक्की ऐकलं असेल, त्याचं लोकेशन बऱ्याच लोकांनी पाहिलं पण असेल. यू मस्ट हॅव सीन दी लोकेशन ऑफ दी प्रेसिडेन्शियल बँगलो इन दिल्ली. व्हॉट हॅपन्स ड्युरिंग लेट अब्दुल कलाम सर्स रेजिम, वन ट्यूबवेल स्टॉप यिल्डिंग वॉटर. So obviously, being a scientist, he called all the experts from the country and requested them that what has happened to this tube well, why the tube well is not yielding groundwater. Then the experts from National Institute of Hydrology, Roorkee, which is 60 kilometers towards north of Delhi, they came and they put the tracers in it. Why tracers? They put the tracers and they found where the recharge area is, and they found that the recharge area is near Meerut, which is before Roorkee, around 50 to 55 kilometers from the north of Delhi. As you go towards Haridwar,
मेरठ नावाचं शहर आहे जे पुण्यासारखं मोठं शहर आहे, पिंपरी चिंचवड सारखं मोठं शहर आहे की जिथे मोठ्या प्रमाणावरती आपण सिमेंटची जंगलं उभी केलेली आहेत, सिमेंटच्या वास्तू उभी केलेली आहेत, रस्ते बांधलेले आहेत आणि त्या रस्त्यांच्यामुळे तिथे जे पेवमेंट्स म्हणजे त्या रस्त्यांमुळे दी पर्कोलेशन हॅज टोटली स्टॉप अँड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दॅट ट्यूबवेल स्टॉप्ड यिल्डिंग ग्राउंड वॉटर. सो दिस इज हाऊ द सिनेरिओ इज. सो ॲज यू गो डाऊन द एज ऑफ द ग्राउंड वॉटर ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे मगाशी आपण जे पाहत होतो तिथे लातूर उस्मानाबाद, इफ यू टेक एक्झाम्पल ऑफ लातूर उस्मानाबाद, द वॉटर विच दे आर ॲबस्ट्रॅक्टिंग ॲट अ डेप्थ ऑफ अराउंड 90 meters ऑर सो द एज कुड बी मोर दॅन 100 years. दॅट मीन्स दॅट टाईम रिक्वायर्ड फॉर दॅट ग्राउंड वॉटर टू रीच दॅट प्लेस इज मोर दॅन 100 years. सो वी हॅव टू अंडरस्टँड दिस. म्हणजे हे पुढच्या पिढीचं पाणी आहे का हा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे आपल्याकडे परंपरा अशी आहे की आपण पिढ्यातनी पाणी देण्याची व्यवस्था, पुढच्या पिढीला पाणी कसं उपलब्ध होईल याच्यासाठीच्या व्यवस्था करत आलेलो आहे, ती आपली परंपरा आहे. ती जाज्वल्य परंपरा जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर आपल्याला या पुनर्भरण्याच्या कामामध्ये पुढे कसं जात आहे. नेक्स्ट प्लीज. दीज आर सम ऑफ द वॉटर लेवल्स इन टर्म्स ऑफ दी डेफ टू वॉटर लेवल्स आणि दीज आर द एरियाज. आय थिंक दीज आर दिस एक्झाम्पल आय एम गिविंग फॉर द पुणे सिटी मे नॉट बी ॲप्लिकेबल टू युअर सिटी बिकॉज दिस स्टडी हॅज नॉट बीन डन फॉर द पिंपरी चिंचवड, बट दिस हॅज टू बी डन फॉर युअर सिटी ऑल्सो. देन वी कॅन एबल टू गिव्ह दिस सायंटिफिक आन्सर्स. इट्स जस्ट लाईक अ डॉक्टर बिकॉज वी हॅव सीन जस्ट नाव, आपण हे बघितलं की शरीरशास्त्र आणि भूजलशास्त्र याच्यात साधर्म्य. अनलेस अँड अंटील आय सी द पेशंट द डॉक्टर विल नेव्हर डायग्नोस. एव्हरी पेशंट इज डिफरंट फॉर अ डॉक्टर. सो वी हॅव to understand that these areas, the typologies, the aquifers has to be understood and then only we can able to give the answers to this. Next please. These are the well densities. म्हणजे काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणावरती आपण आपल्या गरजा वाढलेल्या आहेत, त्या गरजांसाठी आपण त्या खडकांची क्षमता जीवन निर्मिती झाली आहे खडकाची. The during their formation only these rocks they have that limited capacity. So you can understand the capacity will never going to increase but the demand is increasing day by day. So we have to find out the solutions. And magashi a very nice statistical explanation given by Dr. Himanshu sir is very important. Purvi aplyakade valvacha paus padayacha day before yesterday or kal sudha aplyakade paus padla, ikade padla ki nahi mala mahit nahi, but in Pune city we received this rainfall. How much of rainfall? Around 10 millimeters of rainfall. We are very lucky if we are getting 10 millimeters of rainfall in an hour. Then that means ata amche sagle jaladhar korde ahet. We don't have the groundwater now and the capacity is available and the rock is also hungry. So it can take some groundwater, it can recharge to some extent. But now if this is in a climate change scenario, if this will not be happening, then we will be getting deprived from this rainfall. When आपलं भांड रिकामं आहे, भांड रिकामं असताना जर खऱ्या अर्थानं आपल्याकडे जर आपल्या भांड्यामध्ये काही मिळालं तर आपली ती जमेची बाजू असणार आहे. जेव्हा माझं भांड भरलं आहे, पावसाळ्यामध्ये माझं भांड भरलेलं आहे, भूजल भरलेलं आहे, तेव्हा मी अजून किती टाकायचा प्रयत्न केला तर ते भूजल बाहेर पडणार आहे. इथे बसल्यासाठी एक छोटीशी गोष्ट असते. बघा आम्ही आमच्या आता हा यंग बसलाय समोर, किती जिलब्या खाऊ शकतोस? काय गोड असला तो आवडतीचा पदार्थ आहे. किती जिलब्या खाऊ शकशील? 3 ते 4. खूप आग्रह केला बहिणीनी, दादांनी, ताईनी, किती घ्याशील? अजून थोडासा आग्रह केला. मी आता एवढ्या दुरून आलो, पुण्यातनं आलो. किती? आणखी एक. आणि मी जर एखादी जास्तीची दिली तर काय होईल? बाहेर येईल. बरोबर आहे. सो इट विल कम आउट. इन द सेम वे वेन द ॲक्विफर गेट सॅच्युरेटेड, त्याची प्रॉपर्टी अशी आहे की ते पाणी बाहेर फेकलं जातं. म्हणून नदी नाल्यांमध्ये तुम्हाला नाव इथे बडीच हरित चळवळीतली मंडळी बसलेली असतील की ज्यांना आपल्याला पूर्ण आपली आपलं पर्यावरण सांभाळायचं आहे, आपल्या पर्यावरणाचा तोल सांभाळायचा आहे, त्या पर्यावरणाच्या तोलामध्ये एक हे स्थान असं आहे की पावसाळ्यानंतर नदी नाल्यांमध्ये आपल्याला जे पाणी हवं आहे ते दुसरं तिसरं काही नसून भूजल असतं. सो दिस ग्राउंड वॉटर कम्स आउट ऑफ दिस and flows into the river and maintains the ecosystem also. So that we have to understand. And त्यामुळे to what extent we have to saturate the aquifers that the base flow should start and the आपण नद्यांना पुन्हा जिवंत करू शकलो पाहिजे. पुढचं. Next. These are some of the water levels, these are some of the hydrographs, they are here. And ते काय सांगतं?
द वॉटर लेवल्स आर नथिंग बट द पल्स ऑफ ग्राउंड वॉटर, नाडीचे ठोके. जसं आपण आपल्याकडे गेलो आयुर्वेदांमधले, आपण बऱ्याच डॉक्टरांकडे बघितलंय, गेल्याबरोबर तुमचा हात बघतात, नाडीचे ठोके बघतात, आणि त्याच्या आधारावरती दे ट्राय टू डायग्नोस काय झालेलं आहे, काय आजार झालेला आहे. इन द सिमिलर वे what is happening to your aquifer, that can be understood by you by taking the support of these are the hydrographs. आपल्याला तो विचार करायचा आहे. नेक्स्ट, आपण जर बघितले तर यांची जी पाणी पातळी आहे ही आपल्याला अशी घटती दिसते, म्हणजे साधारण 1990 पासून तर हा जो गेल्या 10 ते 15 वर्षांचा जर पाणी पातळींचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं चित्र दिसतंय. नेक्स्ट बघा, व्हॉट एव्हर द टँकर्स दे आर सप्लाईंग द ग्राउंड वॉटर, रादर वॉटर, आय विल नॉट टॉक टू कॉल इट एज अ ग्राउंड वॉटर, बट मोस्ट ऑफ द टँकर्स विच यू आर युअर सोसायटीज आर टेकिंग दे आर मोस्टली फ्रॉम द ग्राउंड वॉटर. आणि कोणत्या एरियामध्ये आहे, द एरियाज व्हेअर द ग्राउंड वॉटर पोटेन्शियल इज व्हेरी गुड, जिथे भूजलाची उपलब्धता खूप चांगली आहे, अशा ठिकाणून हे लोक टँकर भरतात आणि तुमच्यापर्यंत आणून पोहोचवत असतात. त्यामुळे आपण जर पुणे शहराचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल, ज्या भागांमधून पाणी येतं त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भूजलाचे साठे चांगल्या पद्धतीत उपलब्ध आहे. नेक्स्ट प्लीज. याला पर्याय काय, व्हेन वी टॉक इन टर्म्स ऑफ दिस ऑप्शन्स अवेलेबल, दॅट इज द मॅनेजमेंट ऑप्शन, देन दी टॅपिंग द रेन वॉटर व्हेअर इट फॉल्स. सो रेन वॉटर स्टोरेज, म्हणजे इफ आय टेक एक्झाम्पल ऑफ दिस क्वेरी, मी जर का या खडकाचा विचार केला तर येस आय हॅव टू गो फॉर सम ऑप्शन्स व्हेअर आय कॅन स्टोअर, बिकॉज आय नो दॅट इट विल नॉट गोईंग टू परकोलेट. मग एक आच्छादन टाकून जर इफ आय स्टोअर इट अँड इफ आय यूज इट फॉर सम अदर पर्पजेस, देन ॲटलीस्ट फॉर 100 days आय कॅन यूज दिस वॉटर. नाऊ इट इज अबंडंट आणि आपण त्याला कचराकुंडी बनवून टाकलेली आहे. इन्स्टेड ऑफ दॅट इफ आय यूज इट, लका किले एक उदाहरण आहे पुण्यामध्ये, बघा लका किले आपण सगळ्यांनी जाऊन पाहिलं असेल. व्हॉट इज दॅट, अर्लियर इट वॉज अ क्वेरी, किती सुंदर आज त्याला एका रूपांतरित केलेलं आहे. द वॉटर इज स्टोअर्ड ऑन द सर्फेस बट इज मोस्ट ऑफ द वॉटर इज बिंग यूज फॉर द गार्डनिंग पर्पजेस. दॅट टाईप ऑफ युसेजेस वी हॅव टू अंडरस्टँड. अँड द आय थिंक द लास्ट पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बाकी आपण बघितलेलं आहे. The rainwater harvesting anywhere but not everywhere, we have to understand this. Ki amcha society madhe jar mi rainwater harvesting cha kaam kelo to te yashasvi hoilach ka, tar unless and until I have the scientific background study of my society, at least for my society, and if the option comes out yes, if I my formation is favorable, then definitely my society will going to get benefited. Next, I think I'll skip this. Next, these are some of these structures which we can use it for the storages also. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे, आपण याच्या जवळच जर बसलो आहे, महाबळेश्वरला आपण बरेच जण गेलेला असाल, पाचगणीला गेलेला असाल, इन महाबळेश्वर इन पाचगणी यू विल फाइंड दॅट मोस्ट ऑफ द हॉटेल्स दे आर स्टोरिंग दिस टाईप ऑफ वॉटर बिलो दी ग्राउंड. दे हॅव कन्स्ट्रक्टेड ह्यूज टँक्स ॲट द बेसमेंट्स. कधीतरी गेलात परत पुन्हा फिरायला तर आवर्जून जाऊन त्या हॉटेलच्या मालकाला विचारा, पाचगणीच्या विशेष करून टेबल लँड्सवरती एवढा पाऊस पडतो, सो दे आर कॅप्चरिंग बिकॉज दे डोंट हॅव दी मच ऑफ अ ग्राउंड वॉटर. तिथली परिस्थिती अनुकूल नाही, खडक अनुकूल नाही, धारण क्षमता त्यांची अत्यल्प आहे. त्यामुळे अशा ठिकाणी स्टोरेज इज अ व्हेरी गुड ऑप्शन, दॅट ऑल्सो वी कॅन अंडरस्टँड अँड वी कॅन गो फॉर. नेक्स्ट काय आहे, दिस व्हेरी स्मॉल कोएफिशियंट्स विच यू कॅन यूज इट. तुम्ही तुमच्या छपरावरती पडणाऱ्या पावसाचा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल, कॅल्क्युलेट करायचा असेल की हाऊ मच क्वांटिटी ऑफ द वॉटर इज अवेलेबल ऑन माय रूफ ऑफ द सोसायटी, त्याचा रूफचा एरिया मोजा, मल्टीप्लाय याच्यापैकी जे कुठले तुमचे रूफ असतील, यूज दिस कोएफिशियंट अँड मल्टीप्लाय इट, यू विल कम टू नो हाऊ मच ऑफ द रेनफॉल. सपोज इफ युअर, नेक्स्ट प्लीज. सो दिस इज अ वॉटर अवेलेबिलिटी कॅल्क्युलेटर, इज व्हेरी स्मॉल exercise which you can do it also, it's a, not a big mathematics, khup sada sopi ahe. Jar mi majhya kade 500 mm rainfall padat asel, fortunately apan pimpri chinchwadche sagle jana far sukhi ahot ki aplya kade around 740 mm of rainfall which we receive during rainy season, so this figure will be more also in that case. And if I take this area as a 50 square meters, then how much of water I am going to get with different, suppose this is a cement slab, then I am going to get 20,000 liters of water. Area pratyek society cha ha jasta ahe, fakt ek udaharana dakhal mhanun ithe aplyala dilela ahe. Based on that you can able to, ani yacha barobar also we have to understand one more ki aplya ja
परिसर आहे, सोसायटीचा जो परिसर आहे आता जिथे आपण आलेलो आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. छपरावर तर पडतोच पण बाजूच्या पडतो, तिथे सुद्धा किती पाणी तुम्हाला होतं. ब्रिक कव्हर जर असेल तर किती पाणी तुम्हाला मिळतं बघा, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सो दॅट वॉटर ऑल्सो वी कॅन यूज इट फॉर आर्टिफिशियल रिचार्ज, बट of course due care has to be taken while implementing these measures of artificial recharge. Next, कारण these are some of the methods. याचं कारण असं आहे, पाणी हा गोड बोले आहे. आपल्या परंपरेमध्ये पाण्याला खूप मोठं स्थान आहे. पाण्याला आपण तीर्थ म्हणतो बघा, those who understand मराठी. सो पाण्याला तीर्थ असं म्हणतो, म्हणजेच काय की द रिस्पेक्ट टुवर्ड्स वॉटर इज व्हेरी व्हेरी हाय. सो दॅट इज वाय वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट वॉटर. तुम्ही काहीही पाण्यात टाका, त्या पाण्यामध्ये जो गुणधर्म आहे तो सगळ्यांमध्ये सामावून घेतो. जसं आता आपण इथे सगळेजण बसलेलो आहे, बहुतांश हे सगळ्या कार्यक्रमासाठी अट्रॅक्ट झाले. याचं कारण असं होतं की मिशन ग्राउंड वॉटरने ह्या सगळ्यांना धरून ठेवलेलं आहे, कारण काहीतरी त्याच्यामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे. इन द सेम वे द वॉटर ऑल्सो, त्याच्यामध्ये तुम्ही जर का काहीही टाकलं, राख विसर्जित केली तरी सुद्धा ती त्याच्यामध्ये सामावली जाते. तर त्यामुळे त्याची जी गुणधर्म आहे त्या गुणधर्माचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याची गुणवत्ता टिकवायची आहे. सो फॉर ग्राउंड वॉटर इफ इट गेट्स कंटॅमिनेटेड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह द कंटॅमिनेशन. म्हणून ग्राउंड वॉटरमध्ये आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्सचा का विचार करायचा आहे की वन्स इट गेट्स पोल्युटेड बिकॉज इट्स द मेजर रिसोर्सेस विच विल बी मेड अवेलेबल ड्युरिंग स्केअरसिटी. म्हणजे एखाद्या वर्षी पाऊसच कमी पडला, खूप मोठा दुष्काळ आला, तर त्या केसमध्ये आपल्याला आपण मागच्या वर्षीच अनुभवलेला आहे. लातूर पूर्ण शहराला आपण ट्रेननी पाणी पोहोचवलेलं आहे. वी हॅव सप्लाईड द वॉटर टू लातूर बाय ट्रेन. यू कॅन इमॅजिन. मग याचं कारण काय, त्यावेळेला तुमच्याकडे खालीच्या खोलवरच्या खडकांमधलं सुद्धा पाणी उपलब्ध नव्हतं, संपलेलं होतं. सो दॅट केअर वी हॅव टू टेक. नेक्स्ट I'll just run through the designs and I'll come to straight away some case studies on and the how to do it next. So this is step by step, those who really wanted to understand if my society wants. Ek general ahe ki jar majhya kadcha utar, if the slope is toward this side and if I have some existing bore wells and if my buildings are there, then I see we have to take care that one by one you have to use this roofs for recharge purposes. Unless and until you understand the total quantum of water available, it will be very difficult. Magashi apan jasa sangitla ya dadacha jilbicha ka hoil, mhanje jar mi sagya society'ancha building varcha pani jar anlo ani mi ya bore well madhe fakta takaycha prayatna kela, the acceptance capacity will not be that much. So you first experiment it for one building, two buildings, and if it is accepting, then only you go for more. Otherwise you construct some other bore wells, some other recharge shafts, and do that structure for other buildings also. It will not happen for one bore well. मी जर एक bore well घेतले आणि त्यातनं माझं सगळं काम भागेल असा जर मी विचार करत असेल सोसायटी म्हणून, तर आपल्याला ते होणार नाही. सो यू हॅव टू गो फॉर मल्टिपल ऑप्शन्स. सो दी मल्टिपल ऑप्शन्स कुड बी द रिचार्ज पिट्स ऑल्सो. यू कॅन गो फॉर द रिचार्ज पिट्स ऑल्सो, यू कॅन गो फॉर द रिचार्ज शॅप्स ऑल्सो, बट ऑल दीज इंटरव्हेन्शन्स आर लोकेशन स्पेसिफिक. तिथे आपल्याकडे तशा पद्धतीची रचनासुद्धा उपलब्ध असायला पाहिजे. सो these are the two pits. See, if the buildings are more, then in that case two recharge shafts have been suggested, and we can connect these pipes to these recharge shafts, and we can connect this area with this recharge shaft, and the third one with this also. So in this way we can able to go for rooftop rainwater recharging. I think these are some of the designs also, 3D designs. This is sectional plan. I think next, this is the design of the filter also. म्हणजे आपण जर का फिल्टरचा जर विचार केला, तर एवढ्यासाठी आम्ही वाळू टाकलेली आहे वरच्या बाजूला की पाण्याचा वेग, वी हॅव टू रिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर विच इज कमिंग. पावसाळ्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये, साधारणपणे आपल्याकडे जे पावसाचे दिवस आहे 40 ते 42 आहेत. सो रेनी डेज आर 40 to 42. सो इन दी आउट ऑफ दिस 40-42 डेज ऑफ रेनफॉल, ॲटलिस्ट फॉर 10 डेज यू रिसीव दी हाय इंटेन्सिटी रेन्स. So high intensity rains aale tar it will be very difficult for this to accept it, ani mhanun mag aplyala he filter karun tyachi velocity kami karun, ani of course the silt clay we have to arrest it on the top only, so that if we remove this sand, wash it, then we can use it next year also. Next, this is also cross section of the
filter. Next, I'll show a case study also, and though I think this also we can, this type of design also will definitely work. But if you put charcoal, this charcoal acts as a adsorbent. चारकोल ऍक्ट एज अ ॲडसॉर्बंट, म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती काय असतं की छपरावरती धूळ येऊन बसते पावसाळ्यामध्ये, पावसाळ्याच्या अगोदर. आता उन्हाळा आहे, मानवीय विष्ठा असेल, जनावरांची विष्ठा असेल, ती जनावरांची विष्ठा वाऱ्याबरोबर येते आणि आपल्या गच्चीवर सेटल होते. गच्ची जाऊन आपण कधी झाडत नाही, स्वच्छ करत नाही. त्यामुळे या भ्रमात आपण राहू नये की मी जे काही गच्चीवर साठवलेलं पाणी आहे किंवा गच्चीवर येणारं पाणी आहे ते सगळं स्वच्छ आहे. पावसाचं पाणी अगदी स्वच्छ आहे डेफिनेटली, पण ते जेव्हा छपरावर पडतं तेव्हा तिथल्या असलेल्या जी काही तुमची धूळ असेल, धुलीकण असतील, त्यांच्याबरोबर इट गेट्स कंटॅमिनेटेड. अँड दिस कंटॅमिनेटेड वॉटर, इफ इट हॅज अ बॅक्टेरियल कंटॅमिनेशन, देन डेफिनेटली इट मे अफेक्ट युअर बोअरवेल वॉटर. कधी कधी पिण्याच्या पाण्याची गरज बोअरवेलच्या आधारे भागवण्याची गरज पडली तर हा अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. नेक्स्ट, दिस इज हाऊ द कम्प्लीट रिचार्ज शाफ्ट लुक्स लाईक, की ज्याच्यामध्ये करूया. आय थिंक वन सोसायटीज डेमॉन्स्ट्रेशन आय हॅव. नेक्स्ट, सपोज इफ वी हॅव अ डगवेल, वी आर व्हेरी लकी ॲट सम प्लेसेस वी टू हॅव अ डगवेल. जर डगवेल जर असेल, विहीर असेल, तर दिस ऑल्सो कॅन बी युज्ड फॉर रिचार्जिंग पर्पजेस ऑल्सो, अँड इट टेक्स गुड क्वांटिटी ऑफ वॉटर, गुड क्वांटिटी ऑफ वॉटर. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, आय थिंक दिस विल स्किप. नेक्स्ट नेक्स्ट, विल स्ट्रेट वे कम टू द यस. आता बघा तुम्ही हाऊ दिस सोसायटी डीड इट. दिस सोसायटी हॅज कॅरीड आउट द सिस्टमॅटिक सर्वे, हायड्रोजिओलॉजिकल सर्वे, बेस्ड ऑन दॅट दे हॅव डिझाईन अ स्ट्रक्चर ऑफ अ बोअरवेल रिचार्ज शॅफ्ट. द बोअरवेल इज इन द सेंटर, दे हॅव कन्स्ट्रक्टेड 2 meter by 2 meter by 2 meter डेप्थ टँक, सिम्पल टँक. दे हॅव ड्रिल्ड द होल, आय थिंक दिस नॉट, इफ यू कॅन पुट अप द लाईट्स देन यू कॅन सी. अँड दे हॅव mesh, they have used it, they have wrapped the mesh, tala purna tani mesh ni tala purna jali ni bandhun taklela hai, so that the dust will also not go and even the clay particle also can be arrested. And then slowly they have put the local filters also. These bricks also adds act a good adsorbent, bricks sudha aplyala vitanche tukde sudha, and they have used this local material also. So these type of the local material can also be used, but systematically. I think next, yes, this is the synoptic view. These are the area where from 3 buildings they have brought the water to this recharge shaft. So this is how you can able to construct the recharge shafts, and the precautions, they are very important. The precautions like this is very important, that shaharanmadna mothya pramanavarti aplya gaadyanmadhe जे लेड वापरलं जातं किंवा बाकी क्रोमियम सारखे जे घटक असतात ते आपल्या पेट्रोलच्या किंवा ऑइलच्या माध्यमातून रस्त्यावर सांडतात, आणि रस्त्यावरचं पाणी जर आपल्या याच्यात आलं तर दे मे गेट कंटॅमिनेट दी ग्राउंड वॉटर. आणि त्याच्यासाठी फॉर दिस पर्पज आपल्याला ॲक्टिव पार्टिसिपेशन ऑफ द सिटीजन फोरम, एन जी ओज, जे काही आज तुम्ही मोठ्या प्रमाणावरती इथे एकत्र आलेला आहात, ते एवढ्यासाठी पाहिजे की हा ही जनजागृती, वी कॅन कॉल इट ॲज अ जलजागृती. जलजागृती इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड वी कॅन transform this science into the smaller things, so that we, whatever work which we will do will be on a scientific background. I think next, that's it. Thank you very much.